जेव्हा महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा जवळपास 1 सव्वा वर्ष कोरोनाचा संकटकाळ आपल्याला पाहावा लागला आणि त्यानंतर विदर्भात फक्त सुरुवातीला 1-7 दिवसाचं अधिवेशन झालं होतं आणि त्यानंतर नागपूरला कधी अधिवेशन झालं नाही, ते आत्ता अधिवेशन होत आहे. या 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर विदर्भामध्ये आणि विशेषतः नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशनं होतात तर या अधिवेशनामध्ये विदर्भीय जनतेची प्रचंड अपेक्षा असते की विदर्भातील जे ज्वलंत प्रश्न आहेत हे ज्वलंत प्रश्न अशा अधिवेशनामध्ये सोडवले गेले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न असतात, बेरोजगार तरुणांचे प्रश्न असतात, मजुरी करणाऱ्या हातावरती पोटावरती जीवन जगणाऱ्या चळवळीतल्या लोकांचे प्रश्न असतात, शिष्यवृत्तीचे प्रश्न असतात आणि ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो ते मतदारसंघ अत्यंत मागासलेल्या एरियामध्ये आहे. तिथं झुडपी जंगलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती आहे. सिंचनाचे प्रकल्प बऱ्याच वर्षापासून काही रखडलेले आहेत. त्यानंतर ज्या मतदारसंघाचं मी नेतृत्व करतो त्या मतदारसंघामध्ये गेल्या 7 वर्षापासून नगरपंचायत सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगावला झाल्यात, परंतु ग्रामपंचायतनंतर ज्या नगरपालिका झाल्या त्या नगरपंचायतला शहरीकरणाकरता तो प्राथमिक स्वरूपाचा जो निधी उपलब्ध करून द्यावा लागतो राज्य सरकारमार्फत, तो निधी उपलब्ध झाला नाही आणि त्यामुळे अजूनही गेल्या 7 वर्षापासून नगरपरिषदा ह्या ग्रामपंचायतच अजून आहेत का असा माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून नगरपंचायत स्तरावरती नागरी सुविधा मिळाल्या पाहिजे, तिथल्या नागरिकांना पिण्याचे उत्कृष्ट पाणी मिळालं पाहिजे, तिथले नाले असतील, तिथले रस्ते असतील, त्यात शहराचं सौंदर्यीकरण करायचं असेल, अशा प्रकारचे अनेक प्रकारची कामं आम्ही राज्य सरकारकडे मागणी केली होती. महाविकास आघाडीमध्ये असताना सुद्धा मी अनेक कामाची मागणी केली होती आणि त्यामुळे ते महाविकास आघाडीचं आता सरकार गेलं आणि फडणवीस साहेबांचं आणि एकनाथजी शिंदे यांचं सरकार आल्यानंतरसुद्धा हे अधिवेशन नागपूरला होत आहे. या पार्श्वभूमीवरती आज मी सुद्धा विधानसभेमध्ये मला संधी मिळेल तर निश्चितच या विषयाचा उहापोह करणार आहे. त्यानंतर झुडपी जंगलाचा प्रचंड प्रमाणामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून जवळपास 30-35 वर्ष आज झाले, परंतु या 30-35 वर्षामध्ये अनेक नागरिकांना ज्यांनी वनजमिनीवरती अतिक्रमण केलं होतं ते पट्टे त्यांना अजून मिळाले नाहीत. त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की 75 वर्षापूर्वीचा जर दाखला असेल तर जे गैरआदिवासी लोक आहेत त्यांना जमिनीचे पट्टे मिळवायचे असतील तर त्यांना 3 पिढ्याचा पुरावा द्यावा लागतो. आदिवासी बहुलबगले जे लोक असतील, आदिवासी लोक असतील, त्यांना त्या पुराव्याची गरज नाही. त्यामुळे अनेक शेतकरी त्यामध्ये अनुसूचित जातीचे लोक आहेत, ओबीसी वर्गातले लोक आहेत, विमुक्त जाती जमातीचे लोक आहेत, या सर्वांचे पट्टे अजूनही त्यांना प्रलंबित आहेत. त्याचा योग्य तो निर्णय राज्य सरकारमार्फत भारत सरकारला कळावा लागेल आणि त्या ॲक्टमध्ये जे प्रावधान केलेले आहे ती अट त्यांना शिथिल करावी लागेल, तरच त्यांना खऱ्या अर्थाने जे अतिरिक्त जमिनीचे पट्टे त्यांनी धारण केले आहेत तो त्यांचा प्रश्न मिटू शकेल. माझ्या मतदारसंघात जो सिंचनाचा प्रश्न आहे तर माझ्याकडे 2-3 मोठे प्रकल्प आहेत, काही मध्यम प्रकल्प आहेत, काही लघु प्रकल्प आहेत, परंतु खरीपामध्ये शेतकरी फक्त धानाचं पीक घेतात आणि रवीमध्ये सुद्धा अनेक शेतकरी धानाचं पीक घेण्याचा प्रयत्न करतात. माझा असा प्रयत्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये रवीमध्ये त्यांनी मक्याचं पीक घ्यावं आणि जेणेकरून कमी पाणी लागेल, उत्पन्न खर्च कमी येईल आणि उत्पन्न त्यांना दुप्पट मिळेल अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून एक माझ्या मतदारसंघामध्ये मक्यावरती आधारित पायलट प्रकल्प राज्य सरकारने सुरू करावा आणि त्या शेतकऱ्यांना दुसऱ्या माध्यमातून जर दुसरं मक्याचं पीक देऊ शकलो तर मक्यावरती आधारित स्टारची फॅक्टरी काढता येईल, एथेनॉलचा प्रकल्प आपल्याला उभा करता येईल आणि तिथल्या बेरोजगार मुलांनासुद्धा तिथं काम करायची संधी प्राप्त होईल. माझ्या मतदारसंघामध्ये दळणवळणाची अत्यंत अल्प साधनं निर्माण झालेली आहेत.
संसाधन नैसर्गिक खूप आहेत, परंतु रस्त्याची दुरुस्ती आणि त्यामध्ये असलेला बॅकलॉग अनेक वर्षापासून तसाच आहे। माझी अशी मागणी आहे की विधानसभेचं सत्र जर नागपूरला सुरू आहे तर भरभरून विदर्भाच्या भूमीमध्ये आणि विशेषतः अशा मतदारसंघामध्ये शासनाने निधी दिला पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे लोक मोठ्या प्रमाणावरती आहेत, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे, त्यांचे आरोग्य उत्तम राहिलं पाहिजे, त्यांना उत्तम सिंचनाच्या उपलब्ध झाल्या पाहिजे आणि त्याचबरोबर महिला आणि बालकल्याण या ज्या योजना आहेत यांना त्याचा उत्तम प्रकारे फायदा घेण्यासाठी आणि त्यांचा पर कॅपिटा उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चितच ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर त्या परिषदामध्ये निश्चितच तो परिसर सुजलाम सुफलाम होईल असं माझं स्वतःचं मत आहे।